नाशिक रोडच्या विहितगाव येथील वडनेर रोड काका चौक येथे काही टवाळखोरांनी नागरिकांचे वाहन पेटवून देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून यात काही माथेफेरू तरुण गाड्यांची तोडफोड करताना आणि जाळपोळ करताना दिसत आहेत। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये जबर भीती बसली असून त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली असून नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। टवाळखोर दिवसाढवळे आपली दादागिरी दाखवत नागरिकांना नाहक त्रास देतात, हल्ले होतात, यामुळे पोलीस शहरात काय करताय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। हे सर्व असे असतानाच विहितगाव वडनेर रोड काका चौक येथे रात्री 1-1.5 वाजेच्या सुमारास काही टवाळखोरांनी 8-10 4-व्हीलर व 5-6 2-व्हीलर अशा वाहनांची जाळपोळ केली आहे। तसेच दगडाने व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्यात। यानंतर नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा तपास सुरू आहे। आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असं विनंती करतो की इथं कमीत कमी 2 कॉन्स्टेबल आमच्या काका चौकामध्ये कंटिन्यू पाहिजे। पहिले पूर्वी पोलीस कंटिन्यू पेट्रोलिंग करायचे, पण आता जवळजवळ गेले 4-5 महिन्यापासून एकही गाडी येत नाही, त्याच्यामुळं हा सुळसुळात वाढला आहे। अशी मी विनंती करतो, आता माझ्या मुलाची जवळजवळ 2.5 लाखाची गाडी ती पण जाळण्यात आली। रात्री काही समाजकंटकांनी इथे येऊन सगळ्या 2-व्हीलर्स 4-व्हीलर्स असतील सगळ्या जाळून टाकल्या। एक तो छोटा हत्ती बघितला तर त्याच्या पूर्ण काचा सगळ्या भरून टाकलेल्या आहेत आणि जवळजवळ 17 गाड्या या ठिकाणी नुकसान करण्याचं काम या समाजकंटकाच्या माध्यमातून केलं आहे। आणि माझी विनंती राहील पोलीस प्रशासनाला की आपण नाशिकमध्ये महाराष्ट्रात राहतो की UP बिहारमध्ये राहतो, ही जर अशी परिस्थिती असेल, मोठे मोठे कोयते त्या लोकांच्या हातामध्ये होते, CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्ही पोलीस देखील पोलिसांना दिलेले, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। आधी या परिसरात पोलिसांची गस्त होती, मात्र आता पोलिसांचे मागील 3-4 महिन्यांपासून या परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय। त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।